ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र 100 न्यूज चॅनल सबस्क्राइब करा, आमच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। रामकृष्ण हरी अखिल भारतीय वारकरी मंडळ शहापूर तालुका नियुक्ती पत्र प्रदान सोहळा आज जनकल्याण हायस्कूल शहापूर या ठिकाणी अतिशय उत्साहात संपन्न झाला। यामध्ये अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या विशिष्ट पदावर ज्यांची निवड झाली या सर्वांचं अभिनंदन। त्यांच्या भावी कार्यास ठाणे जिल्हा कमिटीच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा। या कार्यक्रमास मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। तसे जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वंशज हरिभक्त पारायण पुरुषोत्तम महाराज मोरे यांची आदरणीय उपस्थिती लाभली। त्यांना धन्यवाद। तसे ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलं त्यांना कोटी कोटी धन्यवाद। शुभेच्छुक हरिभक्त पारायण योगेश महाराज वागे अखिल भारतीय वारकरी मंडळ जिल्हाध्यक्ष ठाणे रामकृष्ण हरी। ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र 100 न्यूज। आपल्या वारणा मीटिंग सभा उतरते त्याच्यामध्ये आपण या सूचना करत राहा किंवा तुमच्या डोक्यात काही प्लॅन असेल सप्ताह कसा व्हावा कशा पद्धतीने कार्यक्रमात आयोजित संयोजन व्हावं किंवा आपल्याला एखादा तालुकास्तरीय कार्यक्रम करायला आपण 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी कार्यक्रम केले होता तुकाराम महाराज चतुर्सत्रातील सोहळा केला त्यानंतर आपण एक जगन्नाथ महाराज पाटलांचा भागवत कथा यज्ञ केला म्हणजे तालुकास्तरीय केले असे 2-3 कार्यक्रम आपण केलेले आणखी पुढे भविष्यामध्ये कार्यक्रम अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या मार्गदर्शनाखाली करायचा किंवा काय करायचं ते आता कोरोना संपल्यानंतर आणखी 2 पाहूया तर या पद्धतीने विचार तुम्ही विचार करत राहा। त्याची नियुक्ती केलेली आता तालुक्यामध्ये आपल्याला आपल्याला काय कार्य करायचं आहे आपल्या परिसरामध्ये आपल्या संपूर्ण काय कमिटीला एकत्र घेऊन आपण तालुक्यामध्ये आपल्याला जी जबाबदारी दिलेली उदाहरणार्थ मी सांगेन वारकरी शिक्षण समिती ज्याच्याकडे आहे त्याने काय करायचं आहे मग आमच्या जयराम महाराजांनी जी सूचना दिली या सूचनेला अनुसरून एखाद्या ठिकाणी आपण काय आठवड्यातून एकदा का होईना गायनाचा वादनाचा तो क्लास आपण त्या ठिकाणी सुरू करावा। पुरुषोत्तम महाराज मोरे जगद्गुरु संत तुकोबारायांचे वंशज यांच्या हस्ते एक आपला सुवर्णवत्य म्हणते तो आज साधला आणि तुमच्या योगाने किंवा वैना शापूर तालुक्याच्या योगाने आम्हाला त्याचं दर्शन झालं त्याबद्दल मी तुमच्या सर्वांच्या मनापासून आभार मानतोय। आनंद दिवशी त्या जीवनाला आपण आनंदाने त्याचा स्वीकार करावा। अशोक महाराजांनी आमंत्रण दिलं की तुम्ही आवर्जून या आणि त्या अशोक महाराजांनी तो योग साधून घेऊन मला योगेश महाराजांचा हा योग आवर्जून साधून दिला आणि किरणा महाराजांनी त्यांना सुद्धा साथ दिली असा माझा दुर्ध सत्कार माझ्या जीवनात बाकी सहज जीवन भेटला आणि तो अडून तडून नाही तर सरळ पद्धतीने तो जीवनात साधला गेला तसा भगवंत प्राप्ती सुद्धा आपल्या जीवनात सरळ जीवनात प्राप्त होईल हीच ईश्वरचे ती पांडुरंगाचे रामकृष्ण रामकृष्ण। धन्यवाद महाराज की आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेले धन्य आदि दिनं झाले संतांचे दर्शन उपवराने असं म्हटलं की दसरा दिवाळी तुळशीयांना आमासन सखे संत जन भेटतील तर आज हा एक नवीन योग आमच्या जीवनामध्ये आला आपण या ठिकाणी आलात आपलं मनपूर्वक याकडे धन्यवाद व्यक्त करतो। दुसरी एक आठवण करून देतो की जगद्गुरु तुकाराम महाराजांची 2 शिळा मंदिर आहेत एक मुख्य देऊ गावामध्ये ते मात्र महाराजांच्या कमिटीवर आहेत पण महाराजांच्या ताब्यात नाही पण जे इंद्रायणीच्या शिराच्या बाजूला जे देहू उपवनांचं शिळा मंदिर आहे ते महाराजांच्या ट्रस्ट आहे म्हणजे महाराज त्याचे मालक आहेत त्यांचे हे आता जे वंशज आहेत हे त्या उपवनांच्या शिळा मंदिराचे मालक आहेत त्यांच्या ताब्यामध्ये ते मंदिर संपूर्ण आदिसत्ता म्हणजे संपूर्ण त्यांच्या ताब्यातच आहे परिपूर्ण त्यांच्या ताब्यात आहे म्हणून तरी ह्या ज्या काही सूचना आहेत ह्या तुम्ही आम्ही हाताळायच्या एवढीच माझी इच्छा आहे बाकी काय रामकृष्ण। एक प्रकारे ते बरोबर नाही त्यांनी सुद्धा केले विषय महाराज आरती योगी सुद्धा केले आपण ज्या ज्या ठिकाणी आयोजन संयोजन करायचं करून त्या त्या ठिकाणी कार्यकारी मंडळीला काकडेवाल्यांना 200 रुपये 2-5 रुपये वाढून भरा त्यांना कमी देऊ नका एवढी सुद्धा फक्त आपल्याला करायची आपल्याला अंमलबजावणी करायची नाही फक्त सुद्धा करायची कार्यकारी मंडळी देऊन घ्या।